नमस्कार मंडळी, मी प्रणिता कल्चर एस्केप मध्ये तुमचं स्वागत करते। दिवाळीमध्ये सगळेच पदार्थ आपण गोड बनवत असतो, त्यासोबत ही अशी चटपटीत कुरकुरीत आणि झणझणीत अशी बटाट्याची शेव पण पाहिजेच ना। ही शेव पहा, मी हाताने चुरली तरी सुद्धा माझ्या हाताला तेल अजिबात लागलेले नाही। ही झटपट तयार होणारी बटाट्याची शेव कशी बनवायची चला बघूयात। सर्वात प्रथम आपण बारीक खिसणी घ्यायची आहे। साधारण 4 मध्यम आकाराची बटाटे घेतली आहेत। ही बटाटे उकडून त्यांना पूर्णपणे थंड करून त्यानंतर त्याची साल काढून खिसणीत अशी खिसून घ्यायची आहेत। बटाटा व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे, त्याचा छोटासा तुकडाही राहता कामा नये, नाहीतर आपली शेव तेलात तळताना तुटू शकते। दाबून भरल्यास हे साधारण 1 कप एवढा बटाट्याचा खीस होत आहे। आता यामध्ये 1 कप बेसन पीठ घालत आहे आणि 1/2 कप तांदळाचा पीठ घालत आहे। 3 चमच आगरी लाल तिखट मसाला घालत आहे। तुम्ही याऐवजी काश्मीरी रेड चिली पावडर वापरू शकता। 1/2 चमच हळद, 1 चमच आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण 2 चमच होईल एवढे तेल घालत आहे, म्हणजे शेव कुरकुरीत होईल आणि तेलही जास्त पिणार नाही। सर्व साहित्य मिक्स करून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला सुरुवातीला मळताना हे सुके वाटेल, पण तुम्ही जसं मळत जाल तसं याचा गोळा तयार होईल। बटाट्यामध्ये ओलसरपणा असल्यामुळे हे मळताना पाण्याची गरज लागत नाही। तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर 1-2 चम्मच पाणी घालून मळून घ्या। यामध्ये 1 चम्मच तेल घालून याला थोडेसे मळून घेऊयात। हे पीठ आपल्याला जास्त घट्टही किंवा खूप सैलसर मळायचं नाही, साच्यात टाकून अगदी सहज शेव पाडता येईल असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण साच्यामधील बारीक शेवची प्लेट घ्यायची आहे। यामध्ये 2 प्रकारच्या प्लेट असतात, एक बारीक आणि दुसरी थोडी मोठी। तुम्हाला ज्या साईज मध्ये शेव पाहिजे ती तुम्ही वापरू शकता। साच्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता हे पीठ या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। हे पीठ दाबून असं भरायचं आहे। पीठ भरून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने साच्याला पुसून घ्यायचं आहे, म्हणजे तेलात शेव सोडताना साचा हातातून सटकण्याची भीती नसेल। एकीकडे मी तेल ही चांगलं गरम करून घेतलेले आहे। तेल कडकडीत गरम करून शेव अशी पाडून घ्यायची आहे। शेव पाडून झाली की गॅस मध्यम करून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती सुरुवातीला मिनिटभर शेवेला हात लावायचा नाही।
चिमट्याला थोडीशी कडक लागली मग ही शेव अशी पलटून घ्यायची आहे। दुसरी बाजू ही चांगली मिनिटभर तळून घ्यायची। पूर्ण याचे बुडबुडे कमी झाले मग ही शेव आपल्याला काढून घ्यायची आहे। व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर शेव तळल्याने शेव तेलकट होत नाही। मोठ्या आचेवर तळल्यास शेवेचा रंग पटकन बदलतो आणि आतून कच्ची राहते आणि नरम पडू शकते। आता गॅस परत मोठा करून शेव पाडून घ्यायची आहे आणि शेव पाडून झाली की गॅस मध्यम करायचा आहे। बाकीची सुद्धा सगळी शेव मी या पद्धतीने बनवून घेतली आहे। ही शेव बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तर या दिवाळीला अशी ही शेव नक्की करून पहा। थोडेसे काहीतरी चटपटीत आणि झणझणीत हवं असेल तर ही शेव नक्की करा। तुम्हाला या शेवेच्या आवाजावरून लक्षात येईल की अतिशय कुरकुरीत आपली शेव तयार आहे। हाताने एवढी शेव चुरल्यानंतर सुद्धा हाताला अजिबात तेल लागत नाही। तुम्ही पण या दिवाळीला शेव बनवून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा। कल्चर एस्केप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। ऑफ विदर्जेन।